नमस्कार. पावसाळा सुरू झाला की मार्केटमध्ये भाज्या या मिळत नाहीत, त्याबरोबरच वातावरण बदलल्यामुळे सर्दी, खोकला यासारखे आजार सुरू होतात आणि त्यातल्या त्यात तोंडाला चव देखील येत नाही. यासाठी आज आपण साध्या सोप्या पद्धतीने शाकाहारी भाजी आपण बनवणार आहोत. तर ही भाजी खाल्ल्यामुळे किंवा या भाजीचा रस्सा पिल्यामुळे तुमची सर्दी, घसा आणि डोकं त्वरितच लगेच तुम्हाला आराम मिळतो. तर चला, जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर यासाठी आपण उन्हाळी वाळवणातले मिक्स डाळीचे सांडगे घेतलेले आहेत, ज्याला तुम्ही डाळ वडे देखील म्हणू शकता. तर याची देखील रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, ते देखील तुम्ही पाहू शकता. आता मिक्स डाळीचे सांडगे असल्यामुळे खमंग अशी चव असते. आणखीन चव येण्यासाठी या सांडग्यांना आपल्याला छान असं डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे चवीला खूपच छान याची भाजी किंवा रस्सा भाजी बनून तयार होते. आता बऱ्यापैकी हे सांडगे भाजत आलेले आहेत, याला आता आपण काढून घेणार आहोत. हे सांडगे थोडेसे गार झाले की याला आपण ग्लासमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याला अशा प्रकारे जे लाटणं असतं त्याने आपण फोडून घेणार आहोत. तर हे करण्याचं कारण म्हणजे हे सांडगे आपण ज्यावेळेस त्याची रस्सा भाजी बनवतो तर पटकन शिजले जातात आणि शिवाय या सांडग्यांचा मस्त छान असा अर्क या रस्सा भाजीमध्ये उतरतो. तर बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये सर्दी, खोकला, डोकं जड होणं, तोंडाला चव न लागणं अशा पद्धतीच्या तक्रारी असतात. तर अशा वेळेस शाकाहारी आपल्याला जर खायचं असेल तर सांडग्यांची रस्सा भाजी नक्की करून बघा. तर या सांडग्यांचा आपल्याला पातळ असा रसा बनवून घ्यायचा आहे. या रस्यामुळे मस्त तोंडाला चव देखील येते आणि घसा आणि डोकं आपलं छान असं मोकळं होतं. आता हे बऱ्यापैकी मी फोडून घेतलेले आहेत, 3 ते 4 तुकडे करून घेतलेले आहेत. आता यामध्येच आपण भरपूर असा मध्यम आकाराचा कांदा घालून घेतलेला आहे आणि त्याला देखील छान असं परतून घ्यायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही सांडग्याची रस्सा भाजी करत असता त्यामध्ये तुम्ही टोमॅटो देखील घालू शकता. आणि यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची याची पेस्ट घालून घ्यायची आहे. थोडंसं यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेतलेला आहे, 1/2 चमचा आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेतलेली आहे. आणि पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. तर जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी सर्दीमध्ये हा अतिशय उत्तम असा उपाय आहे. आता यामध्ये मी फोडून घातलेले सांडगे घालून घेतलेले आहेत आणि त्याला देखील आपण परतून घेणार आहोत. आणि यामध्येच आता आपण घरगुती मसाला घालून घ्यायचा आहे. तर आपल्या आवडीनुसार हा मसाला कमी जास्त करू शकता. चमच्याभर इथे मी मसाला घालून घेतलेला आहे. पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे. लहान असताना आमची आजी आम्हाला ज्यावेळेस आम्ही आजारी पडत होतो त्यावेळेस गरमागरम शेंगोळ्याचा रस्सा किंवा मग जेवणामध्ये ह्या सांडगे भाजीचा रस्सा बनवून द्यायची. वाफाळलेला भात आणि त्यावरती सांडगे भाजीचा रस्सा द्यायची खायला. तर मस्तपैकी तोंडाला चव देखील यायची, आम्ही खूप आवडीने खायचो आणि सर्दी आणि डोकं जे जड झालेलं असतं ते देखील बऱ्यापैकी आराम वाटू लागायचा आम्हाला. आता यामध्ये आपण कुठलंही वाटण घातलेलं नाही आहे, त्यामुळे इथे मी जवळपास 2/2 चमचे इथे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेले. चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय आणि यावरती आता झाकण ठेवून मंद आचेवरती ही भाजी शिजू द्यायची आहे. सांडगे हे फोडलेले आहेत त्यामुळे शिजण्यासाठी जास्त काही वेळ घेत नाहीत. आता झाकण काढून घेतले, जवळपास 5 ते 6 मिनिटांनंतर झाकण काढून घेतलेले आणि आता आपण यातले सांडगे शिजले आहेत की नाही ते देखील आपण पाहून घेणार आहोत. तर आता बऱ्यापैकी हे सांडगे शिजलेले दिसत आहेत, तरी देखील आपण याला चेक करून घेऊया. तसं पाहायला गेलं तर पावसाळ्यामध्ये भाज्या वगैरे जास्त येत नाहीत आणि अशा वेळेस भाजी काय करायची, त्यावेळेस हा उत्तम असा पर्याय आहे. तोंडाला चव देखील येते आणि मस्त पोटभर असं आपण जेवण देखील करू शकतो. यामध्ये आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊया. तर ही सांडग्याची रस्सा भाजी आता तयार आहे. तर आपल्या आवडीनुसार तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता. तर आता बऱ्यापैकी याला मी आता थोडासा रस्सा देखील वाढवणार आहे आणि तो वाढवून देखील घेतलेला आहे. तर आता एका ताटामध्ये आपण हा सांडग्याचा रस्सा घालून घेणार आहोत. तर हा खाण्यासाठी तयार आहे. तर गरमागरम चपाती, वाफाळलेला भात सोबतच कांदा, लिंबू असं हे आजचं साधं सिंपल जेवण आहे. तर आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसही. तोपर्यंत बाय.